फुलंब्री नगर पंचायतीच्या प्रशासकपदी मुख्य अधिकारी ऋषिकेश भालेराव यांची निवड करण्यात आली आहे. आज दिनांक 19 जानेवारी रोजी नगर पंचायतच्या सभागृहामध्ये त्यांचा सत्कार करण्यात आलाय. फुलंब्री शहरात 2015 रोजी नगरपंचायतीची स्थापना झाली असून जनतेतून प्रथम नगर अध्यक्ष सोन्याचा बहुमान सुहास सिरसाट यांना मिळाला असून माजी मुख्यमंत्री तथा आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार हरिभाऊ बागडे, खासदार रावसाहेब दानवे यांच्या सहकार्यानं फुलंब्री नगरपंचायतच्या नवीन इमारतीसाठी 5 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यातून या ठिकाणी भव्य अशा इमारतीचं निर्माण झालं असून या इमारतीच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांची भव्य असे पुतळे बसवण्यात आले असून लवकरच त्याचं लोकार्पण होणार आहे. दिनांक 18 रोजी फुलंब्रीचे प्रथम नगर अध्यक्ष सुहास सिरसाट यांचा कालावधी संपल्यानं मुख्य अधिकारी ऋषिकेश भालेराव यांना प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा आज सर्वपक्षीय सत्कार करण्यात आला असून यावेळी शिंदे गटाचे शिवसेनेचे तालुका प्रमुख राजेंद्र ठोंबरे, उपतालुका प्रमुख चंद्रकांत जाधव आणि ज्येष्ठ नागरिक बाळासाहेब देशमुख, माजी गटनेते राऊप कुरेसी, वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष राजू प्रधान आणि शहर अध्यक्ष भगवान गंगावळे, राजेंद्र नांगरे, हबीज मणसुरी, मोबीन पाशा, नरेंद्र सिम्मंता, विशाल गंगावळे, उमेश दुतोंडे, उत्तम ढोके, अजहर सय्यद यांच्यासह शहरवासियांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. यावेळी मुख्य अधिकारी आणि प्रशासक ऋषिकेश भालेराव यांनी ANews दिलेल्या प्रतिक्रियेत बघूयात ते काय म्हणालेत. विकास विभागाने नियुक्ती केली आहे. प्रशासकपदी नगर विकास विभागाने नियुक्ती केल्याचं पत्र मिळालं. त्याच्यावर पदभार सोपवण्याबाबतचं पत्र मांडणी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत प्राप्त होणार आहे. त्याच्यामध्ये म्हणलं आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी पदभार सोपवण्याबाबत अधिकाऱ्यांना कळवावं आणि फुलंब्री मुख्य अधिकाऱ्यांनी प्रशासकपदी नियुक्ती केली असं स्पष्ट नमूद आहे. आता त्याच्यामध्ये आहे की जी सद्यस्थितीत जी कामं चालू आहेत ते सर्व सर्वांना सोबत विनंती करावी लागते आणि याच्यापुढे ही तात्पुरती व्यवस्था आहे प्रशासकपदी नेमणूक केलेली जेव्हा जोपर्यंत निवडणुका झाल्या तोपर्यंत आणि तोपर्यंत सर्व गावकऱ्यांना सोबत घेऊन सर्वांच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. प्रशासकपदी मुख्य अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे तर त्याच्याने तात्काळ निर्णय घेणं सोपं होईल. त्याचा एक फायदा होईल सगळ्या गावकऱ्यांना आणि यापुढे घेतले जाणारे सर्व निर्णय जे आहेत त्याच्यामध्ये सर्वांना विश्वासात घेऊन ते पुढचे निर्णय घेऊन त्यानुसार नियमानुसार कायदेशीर प्रक्रिया सगळी याच्यापुढे सगळी कामं होती.